हॅलो, नमस्ते. मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे. इथे घेतलं मी एक वाटी मीडियम रवा. आता मी याच्यामध्ये घालते अर्धा वाटी दही. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर असं घट्ट वाटतंय आपल्याला. आता हे तर याच्यामध्ये थोडस आपण पाणी घालून घ्यायचंय, कारण रवा आपल्याला भिजवायचा आहे व्यवस्थित. थोडं थोडं पाणी घालते. दह्याच्याच वाटीने पाणी घेतलंय. एकदम पाणी घालून पातळ करायचं नाही आहे आपल्याला, थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे. रवा मिक्स करून घेतलाय आणि आता आपण हे असंच भिजत ठेवायचं आहे 15 मिनटं, म्हणजे रवा चांगला भिजला जाईल. आणि त्याच्यानंतर मग आपण ढोकळा बनवूया. त्याच्यावर मी झाकण ठेवते. 15 मिनटं आपण 15 मिनटं झाली आहे. थोडं चेक करूया आपण. ते बघा घट्ट झालंय. आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते. मी याच्यामध्ये सोडा वगैरे काही वापरलेला नाही आहे. तर मी सोड्याऐवजी इनो वापरणार आहे, कारण इनोमुळे खूप चांगला रिझल्ट येतो सोड्यापेक्षा. तर इथे मी इनोचे जे एक पॅकेट असतात ते एक पॅकेट आपल्याला वापरायचं आहे. आणि त्याच्यावर थोडंसं पाणी घालूया आपण, म्हणजे चांगलं फुलेल. आता मिक्स करून घेऊया. रवा फुललाय कसा. इनो घातल्यावर आपल्याला जास्त वेळ मिक्स नाही करायचं आहे, कारण मग त्याचे बबल्स असतात ते कमी होतात. जरा जरा मिक्स करून घेतलंय आणि आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया हे. तर बघा इथे डबा घेतलाय मी आणि त्याला तेल लावून घेतलेलं आहे. याच्यामध्ये घालून घेते. जर अशी लाल मिरची पावडर टाकते. इथे मी पाणी गरम करत ठेवलेलं होतं, ते गरम झालंय. त्याच्यामध्ये आता मी हे स्टँड ठेवते. त्याच्यावर आपण हा डबा ठेवूया आणि गच्च बसेल असं झाकण ठेवायचं आहे, म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही असं. आणि 15 मिनटं वाफून घ्यायचंय. 15 मिनटानंतर आपण चेक करूया. 15 मिनटं झालेली आहेत आणि मी झाकण काढलं आहे. आता आपण चेक करून घेऊया ढोकळा आपला व्यवस्थित झाला आहे की नाही. तर सुरी घालून मी चेक करते आणि सुरी आपली क्लीन बाहेर आलेली आहे, म्हणजे आपला ढोकळा तयार झाला आहे. तर आता मी थंड करून घेतला आहे थोडासा आणि आता कट करून घेते. नंतर मग वरून फोडणी देऊया.
फोडणीसाठी इथे मी तेल गरम करून घेतलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी घातली आहे आणि आता थोडंसं हिंग घालूया. आणि आता घालूया कढीपत्ता आणि आपण ही फोडणीवरून घालूया ढोकळ्यावर. त्याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता. आणि वरून आता मी थोडीशी ओली कोथिंबीर कट करून घालते आणि छान असा मऊसूत आपला ढोकळा तयार झालेला आहे. मी काढून दाखवते तुम्हाला, बघा किती छान झालाय ढोकळा, अगदी रवा छान फुललेला आहे आणि टेस्टला पण खूप छान झालाय. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा.